नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, पुढील 3 दिवसाचा आणि येत्या 24 तासाचा हवामान अंदाज आपण सविस्तर संपूर्ण सर्व काही जाणून घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा. तर मित्रांनो, कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रामध्ये तयार झालेले होते, त्यानंतर गुजरात व त्यानंतर राजस्थान आणि आता मध्य प्रदेशमध्ये स्थिर आहे. तर मित्रांनो, या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव बऱ्याच ठिकाणी होणार आहे आणि महाराष्ट्रामधील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे. मित्रांनो, मराठवाडा तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये चांगल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मित्रांनो पुढील 3 दिवसामध्ये. तर मित्रांनो, सविस्तर बघूया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पाऊस होऊ शकतो पुढील 3 दिवसामध्ये. मित्रांनो, औरंगाबादपासून बघूया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे येत्या 3 दिवसाचा व येत्या 24 तासाचा हवामान अंदाज आहे. तर मित्रांनो, वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे, जोरदार पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो विरामगाव फुलंब्री, तसं मित्रांनो इकडे औरंगाबाद सेंद्रामेडीसी पिपरी बिडकी तसं इकडे बदनापूर हा जो भाग आहे मित्रांनो तसं इकडे बघू शकतो धाकेपाल बिडकी निंबेजळगाव आणि गंगापूर या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस अनुभवायला मिळेल पुढील 3 दिवसामध्ये. तर मित्रांनो, इकडे बघू शकता धरणक्षेत्रामध्ये इकडे धाकेपाल पैठण तसेच दहीगावने भक्तापूर या सर्व भागामध्ये आपल्याला हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. मित्रांनो, वैजापूरला आपल्याला हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. इकडे देवगाव हंतूर कन्नड या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. सिल्लोड बोकरदन तसे इकडे बघू शकता समर्थनगर हंसाबाद दाबाडी या परिसरामध्ये देखील हलक्या तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतो. 24 तासाचा विचार केला असं मी आज मित्रांनो या सर्व भागामध्ये आपल्याला या ठिकाणी बघू शकता सेंद्रामेडीसी औरंगाबाद आणि फुलंब्री या परिसरामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. शक्यता तशी कमी आहे परंतु झालंच तर हलक्या स्वरूपाचा बाकी सर्व भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे मित्रांनो येत्या 24 तासामध्ये. तर जालनामध्ये बघितलं असता जालनामध्ये देखील आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण या ठिकाणी बर्डापूर तसं गोलापिंपरी तारगाव पाणीवाडी आंबड ईश्वरनगर तसे इकडे तानवाड रामशेवगाव शेवटा इकडे वाडीगोडरी पाचोड काचोड पिपरी हा जो सर्व भाग आहे मित्रांनो या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील. झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो परंतु येत्या 24 तासामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता नाही पुढील 3 दिवसाचा विचार केला असता या ठिकाणी आपल्याला आंबड जालनातच मित्रांनो इकडे परतूर हा जो भाग आहे मित्रांनो आंबडच्या जालनाच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला गोलापिंपरी तारगाव बदनापूर या भागामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस अनुभवायला मिळेल मित्रांनो पुढील 3 दिवसामध्ये. तर मित्रांनो, इकडे देऊळगाव राजा बुलढाणामध्ये बघितलं असतं या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसामध्ये. वादळी वाऱ्याचा जोर जास्त राहणार आहे मित्रांनो या ठिकाणी देऊळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा देऊळगाव माही टेंभुर्णी जाफराबाद दिलेगाव समर्थनगर या सर्व परिसरामध्ये बुलढाण्याच्या आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल मित्रांनो. बीडकडे बघितलं असतं मित्रांनो बीडकडे बघू शकता मित्रांनो बीडमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा येत्या 3 दिवसामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, बीडमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा गेवराईकडे देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील. तर मित्रांनो, इकडे बघू शकता आपण वडवणी तळेगाव शिरसाल या ठिकाणी तुरळक ठिकाणी थोडा जोर वाढणार आहे मित्रांनो. तर इकडे धरूर केजकळम या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळेल पुढील 3 दिवसामध्ये. येळमला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा चौसाला मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. पाठोदा तसं इकडे खरडा या ठिकाणी बघू शकता पाथरूड या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळेल. तर मित्रांनो, या ठिकाणी 24 तासाचा विचार केला असता आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल सर्वत्र आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल मित्रांनो. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मित्रांनो पुढील 3 दिवसामध्ये आणि येत्या 24 तासामध्ये. तर मित्रांनो, इकडे उस्मानाबादकडे बघितलं असतं मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण उस्मानाबादमध्ये वैराग बार्शी तसंच तुळजापूर या ठिकाणी आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे येत्या 24 तासामध्ये. तर मित्रांनो, उस्मानाबादमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता देखील आहे. तर पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला सर्वच भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो मित्रांनो पुढील 3 दिवसामध्ये. लातूरमध्ये बघितलं असता लातूरला आपल्याला मध्यम स्वरूपाचा पुढील 3 दिवसामध्ये तर शिरूर अनंतपाल औसा निलंगा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळेल. 24 तासाचा विचार केला असता या ठिकाणी देखील आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, झालाच तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो, हलक्या तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील राहील.
तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अहमदपूर बारडापूर परळी गंगाखेड, या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे। तर येत्या 3 दिवसामध्ये या ठिकाणी अहमदपूर बारडापूर तसेच परळी गंगाखेड या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। परभणीमध्ये आपल्याला परभणी पाथरी माजलगाव या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तर 24 तासाचा विचार केला असता परभणीमध्ये वातावरण कोरडे, तर पाथरी माजलगावला अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे या ठिकाणी देखील। तर मित्रांनो नांदेड वाघालामध्ये बघितलं असता वासमत पूर्णातच इकडे भोकर पेठ उमरी कंधार या सर्व भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, या 24 तासामध्ये पावसाची शक्यता कमी आहे। तर 3 दिवसाचा विचार केला असता या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। तर हिमायतनगर तसेच इकडे उमरखेड पुसद हिंगोली या सर्व भागामध्ये पुढील 3 दिवसामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, पावसाची शक्यता कमी आहे। झाला तर 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तर जिंतूर सेलू परतूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे। तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे, तर गोंदियापासून बघूया मित्रांनो। तर मित्रांनो या ठिकाणी गोंदिया तसेच भंडारा नागपूर या सर्व परिसरामध्ये आपल्याला येत्या 3 दिवसात आणि येत्या 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळणार आहे गोंदिया भंडारा नागपूर या ठिकाणी। तर मित्रांनो इकडे गडचिरोलीकडे बघितलं असता गडचिरोलीमध्ये देसाईगंज तसेच देसाईगंजकडे आपल्याला पूर्णतः कोरडे वातावरण येत्या 3 दिवसात आणि येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे देसाईगंज आरमोरी चिमूर तसेच इकडे शिंदेवाई या भागामध्ये। तर इकडे गडचिरोली चामोर्शी मूल मुलचेरा टपल्ली आहेरी कापसी तसं मित्रांनो इकडे बघू शकता भामरगड या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील येत्या 3 दिवसामध्ये। झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतोय। तर येत्या 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण सर्वच भागामध्ये बघायला मिळेल मित्रांनो। चंद्रपूरच्या सर्वच भागामध्ये येत्या 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे। 3 दिवसामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, झालं असता 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा देखील होऊ शकतो येत्या 3 दिवसामध्ये। तर यवतमाळमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पांढरकवडा यवतमाळ नियर दरबार दिग्रस या सर्व भागामध्ये इकडे कॅप या सर्व भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, झालं असतं 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा देखील होऊ शकतो। तर 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळेल। आणि मित्रांनो वर्धामध्ये देखील पूर्णतः कोरडे वातावरण येत्या 24 तासामध्ये राहील। तर येत्या 3 दिवसामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे, 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय। वाडकी पुणे हिंगटघाट वर्धा तुळजापूर पुलगाव या सर्व परिसरामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या सरी पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळेल मित्रांनो। आणि मित्रांनो हा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मित्रांनो। तर मित्रांनो अमरावतीमध्ये बघू शकता अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मोजरे आर्वे आष्टी मोर्शी वरुड नरखेड काटोल कोंडली या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, पुढील 3 दिवसामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो। तर येत्या 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण राहील मित्रांनो। या ठिकाणी अकोल्यामध्ये बघितलं असता मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलारा जळगाव जामुंद मलका तसेच इकडे खामगाव अकोला पातूर या सर्व परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण, तर येत्या 3 दिवसामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल। तर इकडे जळगाव जामोद तसेच इकडे चिखलदारा हा जो परिसर आहे मित्रांनो इकडे अकोला पातूर या परिसरामध्ये तसेच इकडे कर्जाना मंगळूरपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस, बाकी भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे मित्रांनो। या ठिकाणी अकोल्याला देखील आणि 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो इकडे बघू शकतो वाशिममध्ये देखील आपल्याला या ठिकाणी बघू शकतो वाशिममध्ये देखील आपल्याला पूर्णतः कोरडे वातावरण येते 24 तासामध्ये। तर रिसोद लोणारकडे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो, अंशतः ढगाळ वातावरण राहील। तर 3 दिवसाचा विचार केला असता रिसोदकडे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतो। लोणारकडे हलक्या स्वरूपाचा वाशिमला अंशतः ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा देखील होऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी। तर मित्रांनो बुलढाण्यामध्ये बघितलं असता बुलढाणा देऊळगाव राजा तसेच इकडे चिखले मोहरा बुलढाणा मोटाला मलकापूर खामगाव या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून 1-2 ठिकाणी हलक्या सरी तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळेल पुढील 3 दिवसामध्ये। 24 तासाचा विचार केला असता बुलढाण्याच्या सर्वच भागामध्ये आपल्याला पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळणार आहे बुलढाण्यामध्ये मित्रांनो। तर जळगावमध्ये बघितलं असता जळगावमध्ये देखील येत्या 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळेल, या ठिकाणी देखील पावसाची शक्यता नाही। तर 3 दिवसामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। तर जामनोर पाचोरा या ठिकाणी देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस, चाळीसगावकडे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि मित्रांनो या ठिकाणी चोपडाकडे देखील तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो पुढील 3 दिवसामध्ये। तर धुळ्याकडे बघितलं असं होपाडा धुळे साखरी तसे इकडे शिरपूर सिंदखेडा या सर्व परिसरामध्ये आपल्याला येत्या 3 दिवसामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळून 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर पुढील 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळेल। नंदुरबारच्या सर्वच भागामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण राहील मित्रांनो येत्या 24 तासामध्ये। 3 दिवसाचा विचार केला असता या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो। नाशिकमध्ये बघितलं असता नाशिकमध्ये
या ठिकाणी खरपाडा, त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो. बाकी नाशिकच्या सर्वच भागामध्ये येत्या 3 दिवसांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळेल मित्रांनो. या ठिकाणी शिन्नर, नेफाळ, मनमाड, मालेगाव, सटाणा, देवळा, तसंच मित्रांनो इकडे बघू शकता इगतपुरी, राजोरासी या सर्व परिसरामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे. 24 तासामध्ये आपल्याला पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो इकडे कोपरगाव, वैजापूर, तसंच संगमनेर, श्रीरामपूर, घारगाव, राहुरी, गोडेगाव या सर्व परिसरामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण येत्या 24 तासामध्ये 3 दिवसाचा विचार केला असता या ठिकाणी येवला, कोपरगाव, तसेच वैजापूर, श्रीरामपूर, घारगाव, संगमनेर या ठिकाणी आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण राहून 1-2 ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो. पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे या ठिकाणी देखील. तर मित्रांनो इकडे बघू शकता अहमदनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अहमदनगर, पाथर्डी, काडा, राळेगंज, आळकुटी या भागामध्ये आपल्याला मध्यम तो तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो. शिरूर, राहू या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा, तर चाकण, पुण्याला देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे मित्रांनो. तर मित्रांनो इकडे बघू शकता जामखेड, कर्जत, तसेच इकडे चौसाला या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी बघू शकता करमाळा, परांडा, कुरुडवाडी, इंदापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा राहील पुढील 3 दिवसांमध्ये. 24 तासाचा विचार केला असता मित्रांनो या सर्वच भागामध्ये आपल्याला पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळू शकते मित्रांनो पुढील 24 तासामध्ये. तर बारामती, इंदापूर, परांडा, कुरुडवाडी या ठिकाणी, फलटण, लोणद, सासवड, पुणे, चाकण या ठिकाणी देखील पुढील 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर मित्रांनो इकडे वडूज, मायानी, विटा, कराड, इस्लामपूर, तासगाव, सांगली, कोंडाली, कोल्हापूर या सर्व भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता 1-2 ठिकाणी, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो इकडे जत, शंख, तसे मित्रांनो इकडे बघू शकता इंदी, अकोलकोट, सोलापूर, इचलगाव, पंढरपूर, माहूर या सर्व भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. येत्या 24 तासामध्ये या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल. पिली, वडूज या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो पुढील 24 तासामध्ये. तर कोकण किनारपट्टीला बघितलं असता या ठिकाणी सिंधुदुर्ग, तसे या ठिकाणी बघू शकता सिंधुदुर्ग, राजापूर, रत्नागिरी या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे. 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील पाऊस बघायला मिळू शकतो. चिपळूण, गोरेगाव, खोपली, कल्याण, डोंबिवली, इगतपूर, नाशिक, तसे इकडे वाडा, पालघर, डहाणू, सिलवास या सर्व परिसरामध्ये आपल्याला 1-2 ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळतील पुढील 3 दिवसांमध्ये. ते येते 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण कोकण किनारपट्टीला राहण्याची शक्यता आहे मित्रांनो. मित्रांनो चुकून जर तुमचे विभाग राहिला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.